आपल्या बेताल वक्तव्य प्रकरणी भाजप आमदार राम कदम अजूनही माफी मागण्यास टाळाटाळ करतात. राज्यातल्या तमाम मातृशक्ती आणि सर्व भगिनींचा सन्मान आपल्यासाठी लाख मोलाचा असून कोणताही खुलासा न करता दिलगिरी व्यक्त करत असल्याची प्रतिक्रिया राम कदम यांनी दिली आहे. मात्र सर्व स्तरातून सडकून टीका झाल्यानंतरही राम कदम माफी मागण्यास तयार नसल्याचं समोर आलंय. या प्रकरणी राम कदमांना व्हिडिओ क्लिप सादर करण्याचे आदेश भाजप पक्ष नेतृत्वानं दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम कदम यांच्यावर कारवाई करावी अशी जोरदार मागणी होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही कदम यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. भाजप आमदार राम कदमांच्या बेताल वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटू लागलेत. सर्वच पक्षांनी राम कदम यांच्या विरोधात आंदोलनं सुरू केली आहेत. घाटकोपरमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं. राम कदमांची सुरक्षा काढून घेण्याची मागणी शिवसेनेनं केली, तसंच गुन्हा दाखल करण्याचीही मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली. काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला इंदापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जनसंघर्ष यात्रेत काँग्रेसच्या आजी माजी मुख्यमंत्र्यांसह मंत्री आमदार सहभागी झाले होते. भाजपचे आमदार राम कदम यांना निलंबित केल्याशिवाय सभागृह चालू देणार नाही असा इशारा राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी दिला. तर भाजपनं जगाच्या इतिहासात सर्वात मोठा घोटाळा लढाऊ विमानात केला असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. इंदापूरच्या जागा हर्षवर्धन पाटील यांना देण्यासाठी आघाडी कर्तव्यी राहुल गांधी आणि शरद पवार यांच्याशी चर्चा करणार असं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं. राम कदम यांच्यासारखे आमदार भाजपकडे असल्यानं भाजपची संस्कृती कुठली आहे असा प्रश्न उपस्थित होत असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. शिवसेनेवर आता विश्वास राहिला नसून भाजपच्या सावलीखाली सेना टिकून असल्याची टीका पाटील यांनी केली. नागपूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत जयंत पाटील बोलत होते. आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षासोबत आघाडी व्हावी या विचाराचे आम्ही आहोत, मात्र अजूनपर्यंत या मुद्द्यावर कुठलाही निर्णय झाला नाही अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. कोल्हापुरात भाजपचे आमदार राम कदम यांच्या विरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. काँग्रेस कमिटीच्या ऑफिससमोर आंदोलकांनी आमदार राम कदम यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडेमारो करून निषेध नोंदवला. पण या आंदोलनादरम्यान काँग्रेसच्याच महिला कार्यकर्त्यांच्या दोन गटांमध्ये वादावादी झाली आणि या प्रकारामुळे कोल्हापूर महिला काँग्रेसमध्ये असणारी गटबाजी उघड झाली. आमदार राम कदम यांच्या बेताल वक्तव्याबाबत जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला. कदम यांची प्रतिमा असलेल्या पोस्टरला चपलांचा मार देण्यात आला. एकीकडे भाजप सरकार बेटी बचाव बेटी पढाव यासारखं अभियान देशात राबवत असताना त्यांच्याच पक्षाचे जबाबदार आमदार महिलांबद्दल लज्जास्पद वक्तव्य करतात याविषयी चीड व्यक्त करत महिला पदाधिकाऱ्यांनी यावेळी राम कदम यांचा पुतळा देखील जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून कदम यांचा प्रतिकात्मक पुतळा ताब्यात घेतला. सोलापुरात छत्रपती संभाजीराजे चौकात जिजाऊ ब्रिगेड आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आमदार राम कदम यांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन करण्यात आलं. मुलींना पळवून आणण्याची भाषा करून राम कदम यांनी मुलीचा म्हणजे महिलांचा अपमान केलाय आणि त्यामुळे राम कदम यांनी तमाम महाराष्ट्रातल्या मुलींची माफी मागितली पाहिजे आणि राम कदम यांच्यावर तातडीनं कारवाई केली पाहिजे अशी मागणी जिजाऊ ब्रिगेड आणि संभाजी ब्रिगेडनं केली आहे. भाजप आमदार राम कदमांच्या वादग्रस्त विधानाची झळ राज्यातल्या भाजपच्या मंत्र्यांना बसायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीनं शिक्षण मंत्री विनोद तावडेंना आज घेराव घातला. राम कदमांविषयीच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन तावडेंनी आंदोलन करणाऱ्या महिलांना दिलं. भाजपचे आमदार राम कदम यांनी युवतींचा अवमान करणारं वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका होतीये. धुळे जिल्ह्यातल्या शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रहार संघटनेकडून आंदोलन करून निषेध करण्यात आला. भाजप आमदार राम कदमांनी महिलांबाबत केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध करत जुन्नरमधल्या शिरूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. शिरूर नगर परिषदेच्या कार्यालयासमोर हे जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. पंढरपुरात संभाजी ब्रिगेड आणि अहिल्या ब्रिगेडच्या शेकडो कार्यकर्त्यांनी राम कदम यांच्या वक्तव्याचा निषेध केला. त्यांच्या फोटोला शेण लावत जोडे मारून निषेध व्यक्त केला. आमदार कदमांची हकालपट्टी करावी अशी मागणी यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यांनी केली. सैनिकांबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे वादात सापडलेले तसंच निलंबनाची कारवाई झालेले विधान परिषदेतले भाजपचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या वेतनाबाबत उद्या विधानभवनात विधान परिषद गट नेत्यांची बैठक होणार आहे आणि ही बैठक वादळी ठरण्याची चिन्ह आहेत.
गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रशांत परिचारक यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली होती आणि त्यावेळी शिवसेनेनं कारवाई मागे घेतल्यानंतरच्या दिवसांपासून सभागृहात गोंधळ घालून कामकाज बंद पाडलं होतं आणि त्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात परिचारक यांचं निलंबन मागे घेण्याच्या निर्णयावर शिवसेनेनं आक्षेप घेतला होता. शिवसेनेचे विधान परिषदेतले गटनेते अॅडव्होकेट अनिल परब यांनी त्यावर अपील केलंय आणि त्या अपीलावर अजून सभापतींनी निर्णय दिलेला नाहीये, त्यामुळे आता वेतनाबाबतच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षासह शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष आहे. नवी मुंबईमध्ये तळोजा इथं पहाटे वाहतूक पोलिसाला अज्ञात वाहनानं चिरडलं आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. पहाटे 4 वाजताची ही घटना आहे. तळोजा नितळस फाटा इथं वाहतूक कोंडी सोडवून परत येत असताना अतुल गागरे यांना अज्ञात वाहनानं धडक दिली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. नवी मुंबई पोलीस आता पुढचा तपास करत आहेत. साताऱ्यात पिसारेल्या कुत्र्यानं जवळपास 30 जणांना जख्मी केले. साताऱ्यातल्या कोरेगाव, रहिमतपूर, लासुर्णे, कुमठे या परिसरामध्ये एका पिसारलेल्या कुत्र्यानं अनेकांचा चावा घेतला. रस्त्यावर दिसणाऱ्या प्रत्येकाला हा कुत्रा चावत होता. आता या कुत्र्याला शोधण्याचा प्रयत्न ग्रामस्थ मंडळी करतात. या कुत्र्यानं रहिमतपूर या गावातल्या विलास माने नावाच्या 70 वर्षाच्या वयोवृद्धाचा डोळाच निकामी केला. जखमी 30 जणांवर सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भिवंडी शहरातल्या राजीव गांधी उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला. भिवंडी बस स्थानकाजवळील उड्डाणपुलाचा स्लॅबचा भाग सकाळी खाली पडला. महापालिकेनं वेळीच दखल न घेतल्यानं ही घटना घडली. आता हा उड्डाणपूल बंद करण्यात आला असून दोन्ही बाजूच्या रस्त्यावरील वाहतूक थांबवण्यात आली. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल आहेत आणि विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ताफा याच उड्डाणपुलावरून गेला होता. नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर शहरातल्या नेहरू उद्यानाजवळ काजवे पुलावर गुजरात परिवहन महामंडळाची अहमदाबाद भुसावळ बसच्या चालकानं नदीच्या पुलावर पाणी असताना बस नेण्याचा प्रयत्न केला. मात्र 16 ऑगस्टला रंगावली नदीला महापूर आल्यानं पुलाचा मध्यभागात मोठा खड्डा पडला होता आणि त्या खड्ड्यात ही बस फसली. यावेळी बसमध्ये 19 प्रवासी होते. स्थानिक लोकांनी त्यांना तात्काळ बाहेर काढलं. सुदैवाने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. बस पाण्यातून निघत नसल्यानं नागरिकांनी JCB मशीनद्वारे या बसला पाण्यातून बाहेर काढलं. विशेष म्हणजे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक असताना प्रशासनाचं याकडे साफ दुर्लक्ष होत आहे. नगर इथं कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूर पाथर्डी बसला अपघात झाला आणि रस्त्यावर समोरून येणाऱ्या दुचाकीला एसटीनं जोरदार धडक दिली. दुचाकीवर असलेले पती पत्नी बस खाली आल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. महामार्गावरील खराब रस्ते आणि खड्डे यामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप करत नागरिक रस्त्यावर उतरले आणि त्यानंतर काही काळ त्यांनी रस्ता रोखून धरला आणि त्यामुळे नगर पाथर्डी रस्त्यावर वाहनाच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. धुळे RTO कार्यालयात कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य व्यक्तींचा वाढलेला हस्तक्षेप आणि अधिकचा वावर यासह अनेक गंभीर तक्रारी परिवहन आयुक्तांकडे करण्यात आल्या होत्या आणि या तक्रारींच्या अनुषंगानं मुंबईतल्या दक्षता विभागाच्या 3 अधिकाऱ्यांच्या पथकानं धुळे RTO कार्यालयात धाड टाकून चौकशी केली. यावेळी मुख्य आस्थापनासह अन्य दालनात कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य व्यक्ती आढळून आले आणि त्यांच्यासह अधिकाऱ्यांची चौकशी तर महत्वाच्या कागदपत्रांची तपासणी पथकाकडून करण्यात आली. एकीकडे शिक्षक दिन साजरा केला जात असताना लातूर जिल्ह्यातल्या चाकूर इथल्या शिक्षकानं शिक्षकी पेशाला काळी माफ असलाय. विद्यार्थिनीसह अश्लील भाषेत बोलत असल्याच्या आरोपावरून शिक्षकाला चोप दिलाय. चाकूरच्या भाई किशनराव देशमुख महाविद्यालयातल्या अशोक पदाले यांची शहर आणि तालुक्यातल्या नागरिक, महिला आणि पालकांनी विद्यार्थ्यांसमोरच धुलाई केली. पदाले हे BCOM द्वितीय वर्षाच्या वर्गात विद्यार्थिनींना अश्लील भाषेत बोलत असल्याचा आरोप विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांनी लेखी स्वरूपात केला होता. मात्र त्याची दखल महाविद्यालय प्रशासनानं घेतली नाही आणि त्यामुळे नागरिक आणि पालकांनी पदाले यांची धुलाई करत त्यांना प्राचार्यांच्या केबिनमध्ये नेण्यात आलं. उदाहरणांविरोधात तोंडी आणि लेखी तक्रार करण्यात आली असून त्यांच्यावर लवकरच कारवाई करणार असल्याचं प्राचार्यांनी सांगितलंय. महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीनं आज जालना जिल्हा परिषदेच्या समोर भीक मागो आंदोलन करण्यात आलं. कनिष्ठ महाविद्यालयाच्या याद्या घोषित कराव्या तसंच कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान घोषित करावं या मागण्यांसाठी शिक्षक दिनी हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात विनाअनुदानित शाळा आणि महाविद्यालयांचे शिक्षक सहभागी झाले होते. सोलापूरच्या मंद्रूप भागामध्ये कोंबडीची पिल्लं खाणारा कोबरा सर्पमित्रानं पकडला. या कोबऱ्याला पकडल्यानंतर कोंबडीची 9 पिल्लं बाहेर काढली.
गाजराबाई शिवालाल राठोड यांच्या घरी ही घटना घडली. त्यांच्याकडे एक कोंबडी आणि तिची 20 पिल्लं होती आणि या पिल्ल्यातले काही पिल्लं गायब झाली. मात्र ती कशामुळे ते कळत नव्हतं. मात्र एकदा त्याच ठिकाणी कोबरा आढळला आणि त्याला पकडण्यासाठी सर्पमित्राला बोलावलं तेव्हा हे सर्व प्रकरण उघड झालं. यवतमाळच्या कुख्यात गुंड टोळ्यांनी आता वणी शहरामध्ये दहशत पसरवायला सुरुवात केली. एका लेडी गँगस्टरनं वणीमधल्या डॉक्टर शिरीष ठाकरे यांना 35 लाखांच्या खंडणीची मागणी केली आहे आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी यवतमाळ इथल्या कुख्यात दिवटे गँगच्या 6 साथीदारांना अटक केली आहे. 2 वर्षांपूर्वी हत्या झालेल्या प्रवीण दिवटे यांची मुलगी सृष्टी दिवटे हिचा समावेश आहे. वसईत 9 वर्षाच्या मुलीच्या डोक्यावर सोसायटीचं लोखंडी गेट पडल्यामुळे ती गंभीर जखमी झाली. तारा सुनील बिंद असं जखमी झालेल्या या मुलीचं नाव आहे. ती 4th शिकत होती. वसईतल्या पूर्व जमुना बिल्डिंग त्रिवेणीनगर गोलानी इथं ही घटना घडली. मुलीची प्रकृती चिंताजनक असून तिच्या मेंदूला मार लागलाय. मोबाईल हिसकावून ते लुटण्याचे प्रकार सध्या खूपच वाढलेत आणि अशा मुलांची एक टोळी सध्या वसई विरार परिसरात सक्रिय आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी एकाला अटक केली आहे. सनी राफकीय असं या आरोपीचं नाव आहे. नाशिक शहरात सध्या डेंग्यूची साथ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहरात ऑगस्ट महिन्यात 113 रुग्णांना डेंग्यू झाल्याचं निष्पन्न झालंय. 15 दिवसांपूर्वी झालेल्या पावसानंतर शहरात विविध ठिकाणी साचलेलं पाणी कचरा यामुळे डेंग्यूच्या डासांचं प्रमाण वाढलंय. त्याचबरोबर वातावरणातल्या बदलामुळे स्वाईन फ्लू ही वाढलाय. शहरात जानेवारी ते जुलै या महिन्यात 1164 रुग्णांपैकी 334 रुग्णांना डेंग्यूची लागण झाली होती. नाट्य आणि सांस्कृतिक चळवळीचं साक्षीदार असलेलं कालिदास कला मंदिर परवडणारं नाही अशी म्हणण्याची वेळ आता नाशिककरांवर आली आहे. सुमारे 9 कोटी खर्च करत नूतनीकरण करून नाशिककरांसाठी कला मंदिर खुलं करण्यात आलं. मात्र 4 आकड्यांवरून या नाट्यगृहाची भाडेवाढ एकदम 5 आकडे केल्यानं कलावंतांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे. शाळा महाविद्यालय यांची स्नेहसंमेलनं कार्यक्रम कालिदासमध्ये होत असतात. मात्र आता 20 ते 25 हजार रुपये भाडं परवडणारं नाही हे भाडेवाढ योग्य नसल्यानं नाशिकमध्ये नाराजीचा सूर दिसून येतोय. म्हाडाच्या मुंबईतल्या घरांच्या किमतींचं पुनरावलोकन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 2017 निघालेल्या म्हाडाच्या लोअर परळ भागातल्या घरांच्या लॉटरीत 36 पैकी 29 जणांनी मिळालेली घरं परवडत नसल्याचं कारण देऊन परत केले. उच्च उत्पन्न गटासाठीच्या या 36 घरांची किंमत 1.96 कोटी घरात होती आणि ही किंमत परवडत नसल्यानं 80% लोकांनी घरं परत केलीत आणि म्हणूनच आता म्हाडा व्यवस्थापनानं घरांच्या दरांचं पुनरावलोकन करण्याचा निर्णय घेतलाय. 1 ऑक्टोबरपासून शाळेच्या बसचं भाडं 75 रुपये वाढवण्यात येणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या भाववाढीमुळे शाळा बस चालक संघटनांनी हा निर्णय घेतलाय आणि या निर्णयाचा थेट परिणाम हा पालकांना सहन करावा लागतोय. 1 ऑक्टोबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात शाळा बस भाड्यामध्ये वाढ लागू होणार आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक ही गुरुवारी दुपारी 12 पासून ते 2 वाजेपर्यंत बंद राहील. या मार्गावर खालापूर टोल नाक्यावर अगोदर ओव्हरहेड गॅन्ट्री बसवण्याचं काम MSRDC अर्थातच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून करण्यात येणार आहे आणि हे काम सुरू असताना पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या छोट्या वाहनांना शेडूंग फाट्यामार्गे जुन्या मुंबई पुणे मार्गाचा पर्यायी वापर करता येईल. दरम्यान या कालावधीत महामार्गावरून होणारी अवजड वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली जाईल. अवजड वाहनं मागेच थांबवण्यात येतील. रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक आणि नाबार्ड यांच्या संयुक्त सहकार्यानं अलिबाग इथं महिला बचत गटांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्ह्यातल्या निवडक बचत गटांना जवळपास 1 कोटी रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलं. बचत गटांच्या वाढत्या विश्वासार्हतेमुळे बँकांनी मोठ्या प्रमाणावर कर्ज पुरवठा करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती नाबार्डचे राज्याचे मुख्य महाव्यवस्थापक उदय शिरसाळकर यांनी यावेळी दिली. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील यावेळी उपस्थित होते. निवडक बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन देखील इथं मांडण्यात आलं होतं. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी शिवसेना पक्षाला बळकटी देण्यासाठी युवासेनेचे आदित्य ठाकरे हे राज्यभर युवा संवादच्या माध्यमातून तरुणांशी संवाद साधतात आणि यानिमित्तानं कर्जत युवासेनेच्या वतीनं महाआरोग्य शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. या आरोग्य शिबिराला 1000 हून अधिक नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. आदित्य ठाकरेंनी यावेळी शिवसैनिकांशी संवाद साधला.
धावत्या लोकरमध्ये स्टंट करू नका, जीवावर वेतू शकतं असं वारंवार आवाहन करून देखील स्टंट करण्याचे प्रकार सुरूच आहेत. हार्बर मार्गावर अल्पवयीन मुलं स्टंट करत असतानाचा एक व्हिडिओ समोर आलाय. 10 ते 15 वर्ष वयोगटातली ही 4 मुलं आहेत. मस्जिद बंदर ते सँडर्स रोड स्टेशन दरम्यान ही मुलं स्टंट करत होते. धावत्या लोकलमध्ये स्टंट करताना खाली पडून किंवा खांब लागून काही जणांचा मृत्यू झालाय. रेल्वे पोलीस अशा मुलांवर कारवाई करत आहे, मात्र तरी देखील स्टंट करण्याचे प्रकार काही कमी होत नाहीये. अहमदनगरमधल्या मेहता समाज वीर गोगादेव जन्मोत्सवानिमित्त एकवटला होता आणि या निमित्तानं नगर शहरातून भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. श्रावण महिन्यामध्ये 7 दिवस हे बांधव गोगादेव जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करून साजरा करतात. मिरवणुकीच्या दिवशी आकर्षक पारंपरिक वेशभूषा करून मिरवणुकीत मोठ्या संख्येनं उपस्थिती असते. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारं गंगापूर धरण चक्क 101% भरले. नियमानुसार धरणात 90 ते 95% पाणीसाठा असणं गरजेचं आहे. प्रशासनानं जिल्ह्यातल्या प्रमुख 24 धरणांची स्थिती जाहीर केली, यात त्याचा उल्लेख करण्यात आलाय. धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 5630 असताना पाणीसाठा 5686 दाखवण्यात आलाय, त्यामुळे प्रशासनाचा अनागोंदी कारभार समोर आलाय. मराठी मालिकांमधून घराघरात पोहोचलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचं पहाटे मुंबईत वयाच्या 72व्या वर्षी आज निधन झालं. मुंबईतल्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काहे दिया परदेस या मालिकेमधली त्यांची भूमिका गाजली होती. कुंकू टिकली मालिकेतली जीजीच्या भूमिकेलाही प्रेक्षकांची दाद मिळाली होती. त्यांच्या अचानक जाण्यानं सहकलाकारांना धक्का बसलाय. आभाळ माया या मालिकेतही त्यांनी महत्वाची भूमिका साकारली होती.